स्मॉल स्क्रीनवरील लोकप्रिय मालिका जयमल्ला लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि ह्याच निमित्ताने मालिकेतील खंडेरा या अर्थातच अभिनेता देवदत्त नागेशी केलेली ही खास बातचीत बघूयात. स्क्रीनवरील लोकप्रिय मालिका जय मल्हार या मालिकेच्या सेटवर मी आहे आणि शूटिंगचा अखेरचा दिवस आहे. माझ्यासोबत देवदत्त नागे आहे. देवदत्त म्हणजे मलाच कळत नाही आहे की मी काय प्रश्न विचारू, कारण आज शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. हा संपूर्ण प्रवास 3 वर्षांचा आम्ही पाहिला आहे आणि म्हणजे मी स्वतः पाहिलं आहे की बाहेरचेही जेव्हा भेटायला येतात तेव्हा आधी तुझे येऊन पाया पडतात. म्हणजे ह्या सगळ्या आठवणी आहेत, हा सगळा एक प्रवास आहे जो मला वाटतं आयुष्यभर तुझ्यासोबत राहणार आहे. अगदी बरोबर. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याकडनं एक चांगली कलाकृती घडावी आणि ती सर्वांसमोर मांडावी, आणि कदाचित फार कमी भाग्यवान असतात आणि त्यांच्यापैकीच मी एक भाग्यवान आहे की मला खंडेराय साकारायला मिळाले. आणि असे हे खंडेराय की जे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, अवघा महाराष्ट्र त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. आणि ह्या इथे फिल्म सिटीमध्ये हा सेट बघायला येतात किंवा खंडेरायांना भेटायला येतात तेव्हा ते अक्षरशः सद्गदित झालेले असतात. आत्ताच 1-2 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे की आई आल्या होत्या, त्या फक्त म्हटलं बुंद रडत होत्या बस, बाकी काही नाही. त्यांच्या डोळ्यातून सतत फक्त पाणी येत होतं. त्या आल्या, त्यानं मिठीत घेतलं मी त्यांना, त्या तशाच थांबल्या, त्या शांतच होत नव्हत्या. आणि असेच बरेच अनुभव आलेले आहेत. लहान मुलं येतात, मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्यासमोर सुपरमॅन, ही मॅन, स्पायडरमॅन असे सुपर हिरोज होते आणि आपण त्यांच्यासारखं काहीतरी बनायचं. म्हणून मग काय करायचं, तर आपल्याला खूप खेळायला पाहिजे, आपल्याला खूप खायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, आणि मग ते वेळ अजूनसुद्धा आहे. आणि त्यामुळे जेव्हा लहान मुलं मला भेटतात तेव्हा त्यांच्यासमोर मी सुपरमॅन, ही मॅन असा असतो. आणि मग मला माझे ते दिवस आठवतात की मी जसा त्यांच्यासाठी वेडा होतो तशी ही मुलं आज माझ्यासाठी वेडी होतात. फार बरं वाटतं. पण हे केवळ कधी होतं, तर जेव्हा मी खंडेराय साकारतोय आता तेव्हा होतं. आणि ह्या गोष्टी सगळ्या मी मिस करीन. माझ्याकडे खरे शब्दच नाहीत की काय सांगू. फक्त एक सांगू शकतो की जो काय मी इथपर्यंत आलेलो आहे तो माझ्या ह्या कुटुंबामुळे आलेलो आहे. प्रत्येकजण 7 वाजता सगळी कामं बाजूला ठेवून त्या छोट्याशा टेलिव्हिजनच्या सेटसमोर अगदी भक्तिभावाने उभी असतात, बसलेली असतात. काही ठिकाणी उदबत्त्या लावल्या जातात, दिवे लावले जातात. देव्हारा दिवा लावला जातो तसाच त्यांच्या टेलिव्हिजनच्या शेजारीसुद्धा दिवा मी बघितला. मी स्वतः काही ठिकाणी सहज जाऊन बघितलेला आहे जिथे मला कळलं की यांच्याकडे दिवा लावला जातो. तर त्यांच्या इथे खरंच अक्षरशः टेलिव्हिजनच्या बाजूला, तिथे त्या तिकडे टेलिव्हिजनच्या त्या साईडला दिवा, ह्या साईडला अगरबत्ती, असं ते अगदी जे सिस्टमॅटिक लावलं जातं. ते असं म्हणतात की 7 वाजता आमच्या घरात कुलाचार घडतो. जो कुलाचार एवढी वर्ष कदाचित घडला नसेल किंवा घडत नव्हता, तर तो आता 7 ठोक्याला खंडेऱ्यांची आरती होते, घरामध्ये कुलदैवताचा जागर होतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. मला ते म्हणतात की खंडेऱ्यांचं रूप माझ्यामध्ये त्यांना दिसतं, कारण जेजुरीमध्ये जी मूर्ती आहे खंडेऱ्यांची ती अशी नारंगी रंगाची, तर ती हे सगळं म्हणजे साम्य त्या तिकडेच मिळतं काहीतरी असं लोक म्हणतात की एक काळासा रंग जो माझा आहे तो सत्यांना भावतो. त्या बागदार भुवया, मिशा, मोठे डोळे, थोडेसे गोबरे गाल, छोटं नाक, ह्या सगळ्या गोष्टी जशा तशा अगदी काय, ही खरी दैवी लीला असं म्हणायला लागेल. नक्कीच. आणि देवदत्त, म्हणजे तुझी पहिली फुल फ्लेज लीड रोलमधली तुझी पहिली मालिका आणि कुठेतरी एक ओळख निर्माण झाली, भरपूर लोकांचं प्रेम मिळालं, चाहत्यांचं प्रेम मिळालं, म्हणजे भरपूर आशीर्वादही मिळाले आणि लोक तुझ्याकडे येऊन आशीर्वाद घेऊ लागले. पण हा प्रवास आता संपत आला आहे आणि कुठेतरी आता द शो मस्ट गो ऑन असं आपण म्हणतो ना, तसं कुठेतरी म्हणावं लागेल. पण आता या भूमिकेतून बाहेर पडल्यानंतर दुसरी भूमिका करणं हे किती चॅलेंजिंग असणार आहे तुझ्यासाठी? मला ह्याच्यावर एक सांगावं असं वाटतं की ह्याच्या अगोदर मी एक प्रोजेक्ट करत होतो आणि सुट्टी होती मी आणि कांचन. घरी माझी जी माझी पार्वती आई आहे, जी माझी म्हासाई आहे, तीच माझी बाणाई आणि तीच माझी गंगामाई आहे. तर ह्या अशा 4 प्रवृत्ती आहेत, त्या एका स्त्रीमध्ये एकवटलेली अशी कांचन. आणि आम्ही दोघं अशा मी एक जेवणानंतर आम्ही शतपावली करत होतो. फिरता फिरता असंच कांचन म्हणाले की नाही, तुला ना झीवर काहीतरी असं मिळायला पाहिजे. तेव्हा माझ्यासोबत मनात आलं, हां, झी एक फार मोठा प्लॅटफॉर्म आहे
आणि त्याच्यावर समजा आपल्याला एक छोटंसं जरी एक कॅरेक्टर करायला मिळालं तरीसुद्धा आपण आपल्या ह्या कुटुंबामध्ये अजून जे मी घराघरामध्ये ते मी त्यांच्या हृदयात जाऊ शकेन. आणि कदाचित ते खंडेरांनी ऐकलं आणि जय मल्हारी मालिका मला मिळाली आणि मग तिथपासून हा प्रवास सुरू झाला. मी अजूनसुद्धा ती आठवण निघतेच निघते. आम्ही दोघं एकत्र असतो तेव्हा हा विषय निघतोच की अरे आपण कसं म्हणालो होतो आणि खंडेरांनी आपलं खरंच ऐकलं, स्वामींनी ऐकलं. आणि आज तर खरंच ही गोष्ट अक्षरशः खरी झालेली आहे की अगोदर मी तुमच्या घराघरात होतो पण जय मल्हारमुळे झीच्या माध्यमातून आज तुमच्या हृदयात पोचलेलो आहे. मी तर इथे रूप साकारत असलो तरी मी देवदत्त नागे आहे ज्याला दुसरी सुद्धा रूपं दाखवता येतात, तर ते रूपसुद्धा ते ॲक्सेप्ट करतील, भले चांगलं भले वाईट. चांगलं ह्यासाठी की काय करावं जे खंडेरांनी दाखवलं, आणि वाईट रूप एखादं दाखवलं तर ह्यासाठी की काही करू नये ते दाखवण्यासाठी. त्यामुळे मला पुढचे जे प्रोजेक्ट्स आहेत जे होऊ घालतात खंडेरांची कृपा आहे त्याच्यामुळे मला ऑफकोर्स त्यांच्याचमुळे पुढचे प्रोजेक्ट मला मिळत आहेत. पण त्याच्यामध्ये ही भीती नक्कीच वाटत नाही की लोकांनी मला खंडेरा म्हणून बघितलं आहे. देवदत्त, आता आमचीही उत्सुकता वाढली आणि या भूमिकेनंतर आम्हालाही तुला एखाद्या लवर बॉयमध्ये किंवा एखाद्या नेगेटिव्ह रोलमध्ये. मी या इथे ते म्हटलं ना खंडेराय जसे या इथे रौद्रावतारामध्ये जसे मणिमलनचं पारिपत्य करताना एक वॉरियर म्हणून दाखवले, एक योद्धा म्हणून दाखवले, तसंच ते म्हाळसाईबरोबर किंवा बाणाईबरोबर एक रोमॅन्टिक म्हणून त्या तिकडे त्यांचा एक फार संवाद, एक प्रत्येक नवराणी बायको ह्यांच्यामध्ये एक रोमॅन्टिक संवाद असतात. भले बोलत नसले तरीसुद्धा त्यांच्या नजरेमधनं ते आपल्याला दिसत असतं. अगदी आपण आपल्या आईवडिलांनासुद्धा त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आपण आपली मुलं असतील, समजा तुम्ही थोर असाल आणि तुमची मुलं असेल तर तुमची मूल तुमचा मुलगा आणि सून ह्याच्यामध्ये तुम्ही ते पाहिलं असेल. सो आता पुढचा प्रोजेक्ट समजा माझा तसा काही असेल तर निश्चितच तुम्हाला तो आवडेल. नक्कीच. चलो देवदत्त, पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. आणि जाता जाता तुझ्या चाहत्यांना प्रेक्षकांना काही सांगायचं? काय सांगणार, 3 वर्ष मी खूप प्रयत्न करतोय की माझे इमोशन्स आहेत ते असे दाबण्याचे, कारण समजा मी इमोशनल झालो तर मला पुढचे जे सीन करता येणार नाही. त्याच्यामुळे मी खूप प्रयत्न करतोय. बऱ्याच वेळा असं होतं की न्यूज चॅनल्सना बाईट द्यायची, बऱ्याच वेळा असं होतं की इंटरव्ह्यूज द्यायचे आणि रूममध्ये जाऊन रडत बसायचं, कारण ते तुमच्यासमोर करता येत नाही. खंडेरा साक्षात कसे रडतील अशा याच्यात, कारण शेवटी माणूसच आहे. 18 मे 2014 मालिकेचा शुभारंभ झाला. असं वाटलं 1 वर्षामध्ये मालिका आपण कव्हर करू, पण माझ्या ह्या कुटुंबाचं एवढं प्रेम मला मिळालं की अजून एक वर्ष करत 3 वर्ष हा जवळपास 900 एपिसोड फार कमी लोकांना हे पाहायला मिळतं. फार कमी लोकांना 200 किंवा 300 एपिसोडचे केक कापायला मिळतात, पण आज ह्या माझ्या कुटुंबाच्या प्रेमामुळे आज 900चा केक आम्हाला कापायला मिळाला. फार मोठं भाग्य ह्यांनी आमच्या पदरी दिलं. सो ते आता कुठेतरी संपतंय, मी असं म्हणेन संपतंय ह्याच्यापेक्षा म्हणजे मालिका संपतेय, मालिका बंद होते, मालिका वाईंडअप होते हे फार विचित्र वाटतं ऐकायला. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण आपल्या मालिकेचे फार चांगल्या पद्धतीने विसर्जन करतोय. जसे गणपती बाप्पा घरी येतात 5 दिवसानंतर आपलं जीव फार जड होतो त्यांना निरोप देताना, हे तसंच झालेलं आहे. खूप बरं वाटतं एवढंच सांगतो. हा खंडेरा साकारताना एक गोष्ट जी माझी पहिल्यापासून आहे ती सतत मी अंगी बाळगली आहे, ती म्हणजे मी व्यसनांपासून मुक्त आहे. मला कसलंच व्यसन नाही, मला दारू सिगरेटची चव देखील माहीत नाही. त्यामुळे खंडेरा साकारताना पहिली गोष्ट मी हेच सांगेन तुम्हाला की व्यसनापासून दूर राहा. जे हट्टेकट्टे खंडेर आहेत ते केवळ व्यायामामुळे आहेत आणि त्यांच्या चांगल्या पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूडमुळे आहेत. सो तुम्ही स्वतः अंगी बाळगा आणि थोरांचा नेहमी आदर करा, कारण त्यांचे आशीर्वाद आपल्याला इथपर्यंत आणतात. हे लहान मुलांसाठी मी नक्की सांगू शकेन की रोज दूध प्या. दूध हे पुरणार नाही तरच तुम्हाला अशी ताकद कमवायला मिळेल आणि प्रत्येकजण तुम्ही खंडेराय बनू शकाल. जे तुम्ही भरभरून प्रेम दिलं ते तसंच पाठीशी राहो, तुमच्या आशीर्वादाचं पाठीशी राहो. ती खंडेराची मी प्रार्थना आणि तुम्हाला सृष्टीमधली सर्व सुख तुमच्या पायाशी येऊ ही माझ्याकडनं खंडेराची मी प्रार्थना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.